मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महावीर जयंतीच्या विकेबी परिवारातर्फे असंख्य शुभेच्छा. यानंतर बघूया आजच्या ठळक घडामोडी. कामठीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी. सुलेखा कुंभारे आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण. धर्मपाल मेश्राम यांनी दिली महाविकास आघाडी विरोधात प्रतिक्रिया. दारूची दुकाने सुरू ठेवून सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा खेळ चालवला अशी टीका मेश्राम यांनी केली. आणि नागपूर पोलिसांचा बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह उत्साहात साजरा. पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला मोठ्या संख्येने सहभाग. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. कामठीमध्ये ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र येथे ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांनी आमदार चंद्रशेखर बावळकुळे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तसेच ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदनेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी बुद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तर ओगावा सोसायटी अध्यक्षा सुलेखाताई कुंभारे व चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारताला संविधान दिलेला आहे त्या संविधानाला जगामध्ये तोड नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक जगता येईल, समतेने कसं जगता येईल असं या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांना संकुचित नजरेने न बघता बाबासाहेब या देशाचे नेते आणि या जगाचे नेते आहेत. आणि त्यांची विद्वत्ता इतकी आहे की आज फक्त भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. आपण या जयंतीच्या निमित्ताने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करते, परत आपल्याला शुभेच्छा देते, अभिनंदन करते. जय भीम, नमो बुद्धाय. महामुनी तथागत गौतम बुद्ध सामाजिक समतेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आज ड्रॅगन पॅलेसमध्ये माननीय सुलेखाताई आणि आम्ही सर्वांनी बाबासाहेबांचं दर्शन घेऊन या जयंतीला मानवंदना आणि आनंद सर्वांनी व्यक्त केला. आज आपल्याकरता, विश्वाकरता, जगाकरता आनंदाचा दिवस आहे की बाबासाहेबांची जयंती आहे. आणि या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे की आज ज्याप्रमाणे या देशाचे पंतप्रधान मोदीजी 21व्या शतकातला नवीन भारत निर्माण करण्याकरता, मजबूत भारत निर्माण करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारून त्यांच्या विचारांनी काम करताय, सर्व समाजाला सोबत घेऊन हा देश पुढं कसा जाईल याचा विचार करताय. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती याकरताच आहे की बाबासाहेबांचे विचार, त्यांचं जीवनकार्य, त्यांचं जीवनचरित्र आपल्या रक्तामध्ये घ्यावं आणि काहीतरी करावं, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यावा, समाजाचे अश्रू पुसावे आणि बाबासाहेबाला अभिप्रेत असलेला देश निर्माण करावा. आज संपूर्ण विश्वप्रधान हे अभ्यासक अभ्यास करताय की 130 कोटी भारताचा देश कसा काय त्या ठिकाणी इतका चांगला वागू शकतो. आणि हे जर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्याकरता हा विश्वगौरव दिवस आहे. विश्वामध्ये संपूर्ण ही जयंती साजरी होत आहे आणि या ठिकाणी माननीय सुलेखाताईंनीसुद्धा अत्यंत चांगला कार्यक्रम घेऊन जयंती उत्सव झालेला आहे. आत्ता पुढच्या काळातसुद्धा या परिसरामध्ये सुलेखाताईंनी ज्या पद्धतीने कर्तव्यदक्षपणा आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, पुढच्या काळातसुद्धा तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर सर्व समाज, सर्व धर्माचं त्या ठिकाणी या पुढं नेऊन या समाजाला दिशा देण्याचं काम आजच्या जयंतीनिमित्त होईल एवढंच मला वाटतं.
व्हीकेव्ही न्यूज साठी कामठी वरून नितिन रावेकर यांची रिपोर्ट. भाजपा प्रदेश सचिव व मीडिया पॅनलिस्ट ऍडव्होकेट धर्मपाल मिश्रा महाविकास आघाडी विरोधात प्रतिक्रिया देत म्हणाले की रामनवमी असेल किंवा मग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, महाविकास आघाडी सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवून सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा खेळ चालवलेला आहे. या सरकारला निव्वळ वसुलीवर भर असून त्यांनी संविधानातील कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत काढली आहे. या शब्दात धर्मपाल मिश्राम यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या सरकारला या राज्यातल्या महापुरुषांशी काहीही देणंघेणं राहिलेलं नाही, सर्वसामान्य जनतेच्या भावनांशीही काही देणंघेणं राहिलेलं नाही. आत्ताच मागच्या 10 एप्रिलला रामनवमी येऊन गेली, 14 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. अशाही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारनं दारूची सगळी दुकानं महाराष्ट्रभर उघडी ठेवली असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मी या महाविकास आघाडी सरकारचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो, निंदा करतो की सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी हे सरकार खेळायला निघालेलं आहे. यांना निव्वळ महसुलाचं पडलेलं आहे. या राज्यातल्या सर्वसामान्य माणसांच्या समस्यांकडे, त्यांच्या भावनांकडे संपूर्ण डोळेझाक करून यांनी मात्र निव्वळ महसूल गोळा करण्याकडेच यांचा कल अत्यंत पुढे गेलेला आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसांचं राहिलेलं नसून पैसा मिळवण्याचं निव्वळ साधन झालेलं आहे. आणि परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी ज्या कल्याणकारी राज्याची संकल्पना संविधानाच्या माध्यमातून केली ते राज्य आता कल्याणकारी कोणत्याही माध्यमातून राहिलेलं नाही असंच निदर्शनास येत आहे. या शासनाचा मी तीव्र शब्दात निंदा करतो, निषेध करतो, धिक्कार करतो आणि तत्काळ आवाहन करतो यांना की आता यापुढे देखील मात्र अशा कोणत्याही प्रसंगी अशा कोणत्याही दिवशी. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत जयस्वाल सेलिब्रेशन येथे राज्यघटनेची शतकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त समारोह घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तर यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत देखील उपस्थित होते. नागपूर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलीस स्टेशन या परिसरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121व्या जयंतीच्या निमित्तानं समारोह घेऊन सर्व समाजाला सोबत जोडण्याचं काम या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व राहिलं की जे जगाला मार्गदर्शन करणारं ठरलं आहे आणि त्यांनी भारताला सर्वात मोठी लोकशाही या ठिकाणी प्रदान केली जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. अशा व्यक्तिमत्वाला अभिवादन करून या ठिकाणी एक कार्यक्रम बनवून त्याला ज्या पद्धतीनं साजेचं असं त्यांच्या विचारांचे फ्लॅग्स या ठिकाणी लावून प्रत्येक जणाजणाच्या मनामध्ये ते पोहोचवण्याचं काम पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार आणि त्यांचे सहकारी यांनी केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक किती कौतुक केलं तरी कमी आहे. आजच्या या शुभप्रसंगी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा देतो. त्यावेळी त्यांनी विचार करून त्यामध्ये नमूद केलेल्या त्याचेच पुढे आम्ही सगळे इथे कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यामध्ये आम्हाला मदत मिळत आहे आणि म्हणूनच आम्ही आज पोलीस अधिकारी कर्मचारी कडून यांनी कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटनामध्ये जी आम्हाला अधिकार जनताची जे अधिकार आहे आपले आणि आम्हाला जे राज्य देशासाठी जे दिलेले आमचे कर्तव्य आहे आणि इतर जे काही प्रिन्सिपल्स त्यामध्ये नमूद आहे आपण सर्वांनी जर पालन केले तर नक्कीच आम्ही देशाचे चांगले नागरिक आणखी चांगले नागरिक करू शकतो. आज इथे या कार्यक्रमात माननीय पालकमंत्री महोदयांनी इथे उपस्थित राहून आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरवान्वित केलेले आहे. त्याबद्दल मी आमचे पूर्ण शहर पोलीस दलाच्या वतीने त्यांचे हार्दिक धन्यवाद देतो आणि नक्कीच या संधी साधून आम्ही नक्कीच आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की नागपूर शहर पोलीस दल पूर्ण मेहनतीने आणि पारदर्शक रीतीने शहरात कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी
कटिबद्ध आहे. आम्ही पूर्ण मेहनतीने आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत मेहनतीने ही कर्तव्य करत आहेत. अशा प्रकारचे एक प्रोग्राम आता आज जास्ती इथे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत, परंतु आम्ही नेहमी कम्युनिटी पोलिसिंगच्या अनुषंगाने जनतासोबत संवाद साधण्याचे आमची ध्येय असतात. आणि मागच्या काळात पण बरेचशी अशी कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती, परंतु कोविडचे रेस्ट्रिक्शन असल्यामुळे ज्या प्रमाणात कम्युनिटी पोलिसिंग व्हायला पाहिजे होता ते नक्कीच होणे शक्य नव्हता. आता जी सगळी गाईडलाईन्स लिफ्ट झालेली आहे, ते रेस्ट्रिक्शन लिफ्ट झालेली आहे, आणि पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि येणारे रमजान महिना सुरू आहे, यामध्ये वेगवेगळे झोन्समध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात कम्युनिटी पोलिसिंगचे कार्यक्रम पण हाती घेणार आहे. त्यामध्ये आम्ही पालकमंत्री महोदयाला पण त्यामध्ये हजर राहण्याची विनंती करणारच आहे. परत आपला इथे जे काही अधिकारी कर्मचारी यांना गौरवान्वित करण्यात आलेली आहे त्यांना नक्कीच अत्यंत चांगली कामगिरी करत आहे सर. मी आपल्याला सांगू इच्छितो की मधला काळात पाचपौळीमध्ये बरेचसे मुद्दे, पाचपौळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बरेचसे तक्रार मुद्दे उपस्थित होत होता, परंतु हे नवीन पीआय म्हणजे आता नवीन राहिलेली नाही, परंतु पीआय म्हणजे आणि त्यांचे पूर्ण टीम ही अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत उत्कृष्ट कामगिरी इथे केलेली आहे. आणि जे फीडबॅक आम्हाला भेटत आहे आपल्याला जास्ती फीडबॅक मिळत असतील, कारण आपण या एरियाचे प्रतिनिधित्व करतात, परंतु आमच्याकडे पण जे फीडबॅक आहे आता जनतामध्ये लोकांमध्ये पोलिसांबद्दल समाधान अत्यंत मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. त्याबद्दल मी पीआय पाचपौळी श्री मेंढे आणि त्यांचे पूर्ण टीमचे पूर्ण अधिकारी सगळे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर त्यांचे योग्य मार्गदर्शन करणारे एसीपी आणि या एरियामध्ये जे आता 5-6 महिन्यापासून अत्यंत लोकप्रिय डीसीपी श्री गजानन राजवाणे यांनी पण अत्यंत चांगला मार्गदर्शन या भागात करत आहेत. अभिनंदन धन्यवाद आणि माननीय पालकमंत्री महोदय आज या कार्यक्रमात उपस्थित राहिले म्हणून परत एकदा पूर्ण शहर पोलीस दलांच्या वतीने त्यांचे आभार. मारेगाव तालुक्यातील बोटोनी गोदाम पोड येथील वास्तव्यात राहत असलेल्या युवतीने गोदाम पोड शिवारात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळा फास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तर ही घटना आज 14 एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आजकालच्या युवकांना कुठला त्रास असो किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले असो ते लवकरच आत्महत्या करायला देखील सज्ज होतात. तसंच आता मारेगाव तालुक्यात देखील अशीच एक घटना घडली. मारेगाव तालुक्यातील बोटणी गोदाम पोड येथील 18 वर्षीय युवती अस्मिता गोपाळ टेकाम हिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अस्मिता ही मंगळवारपासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगण्यात आली आहे, परंतु अस्मिताच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. गोदाम पोड शिवारात दोरीच्या सहाय्याने गळाफास देऊन युवतीद्वारे ही आत्महत्या करण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली असून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर या घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. VKB न्यूज साठी यवतमाळतून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. आज तिग्रस शहरामध्ये वाहतूक पार्किंग शहरामध्ये कुठे करावी आणि जनतेने बाजार लाईन मध्ये वाहने नेमकी कुठे उभी करावी याचे दिशादर्शक फलक किंवा डिव्हायडर दुभाजक याचे फलक दिग्रस शहरामध्ये कुठेही दिसत नाही. याचे भान जनतेला तर राहिलेच नाहीये, मात्र यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून शिस्तीचे धडे देणारे पोलीस विभागातील कायदेतज्ञ यांचे जाणीवबुजून दुर्लक्षामुळे दिग्रस शहरामध्ये वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सर्वसामान्य नागरिक यांना सुद्धा दंड न आकारल्यामुळे शिस्तीचे पालन नागरिकांवर होताना दिसून येत नाही. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे नागरिक बेशर्मासारखे वाहतुकीस रस्त्याच्या मधोमध वाहन लावून अडचण निर्माण करत आहे. यावर दिग्रस प्रशासन सुद्धा अंकुश लावण्यात अपयशी ठरत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. VKB न्यूज साठी यवतमाळमधून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्थापना झाल्यानंतर याच बंगल्यामधून कॉलेजला सुरुवात करण्यात आली होती। त्यावेळेला मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू होते। याच बंगला नंबर 9 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब यांना भेटण्याकरिता आले होते। संजय गारुल यांचे वडील छावणीतील वॉर्ड क्रमांक 6 मधील दंडू किशन कांबळी यांच्या घरी साहेबांचे छोटे कार्यालय होते। शिवराम जाधव हे छावणीचे रहिवासी यांनी शेवटपर्यंत बाबासाहेबांची सेवा केली। बाबासाहेबांनी स्वतः नियुक्त केलेले मिलिंद कॉलेजचे पहिले सिपाही शिवराम जाधव यांनी साहेबांचे उरलेले उष्टे जीवन केल्यामुळे बाबासाहेबांनी शिवराम जाधव यांना एक चपाट सुद्धा मारली होती। याच परिसरातील कौशल्याबाई गोरे ह्या बाबांचे स्वयंपाक करायच्या, साहेबांची त्यांच्या घरी येणे जाणे होते। मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू होते। छावणी परिसरातील बहुतेक घराघरात साहेबांचा संपर्क होता। छावणी परिसरातील अनेक महिलांना मुलांच्या हॉस्टेलमध्ये स्वयंपाक करीत कामासाठी काम दिले होते। बंगला नंबर 9 मध्ये सायंकाळी साहेब यांच्या सहकार्याची बैठक घेऊन मिलिंद कॉलेजच्या बांधकामबाबत व इतर शैक्षणिक विषयावर चर्चा करायची। गड्डीगुडम वार्ड क्रमांक 6 छावणी येथे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मंदिर चालू करा असे सुचवले होते। छावणीतील गड्डीगुडम येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे छोटे खाणी कार्यालय होते। येथील मिलिंद कॉलेज जवळच होती, त्यामुळे त्यांचे दिवसभराचे वास्तव्यही तिथेच होते। आज या ठिकाणी बंगला नंबर 9 छावणी परिसरातील हा एक जो भाग आहे हा आमच्यासाठी एक तीर्थस्थान आहे, कारण की 1945 पासून 1956 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ज्ञानाची गंगा मराठवाड्यामध्ये आणली आणि नागसेन वनामध्ये मिलिंद कॉलेजचं स्थापना केली, मिलिंद कॉलेजची स्थापना करण्यापासून तर पूर्ण होऊपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा औरंगाबादमध्ये आले त्यावेळेस त्यांचं याच वास्तूमध्ये त्यांचं राहणं होतं, त्यांची लायब्ररी होती, बरेचसं कामकाज या बंगल्यामधून ते पाहायचे। इथून त्यांना मिलिंद कॉलेजला येणं जाण्यासाठी एक कार होती, त्या कारमध्ये येणं जाण्याचं हे जे आज आपण लॉबी पाहतो या लॉबीमध्ये ते संध्याकाळी इथे बसायचे आणि इथूनच ज्ञानाची गंगा मराठवाड्यामध्ये सुरुवात झालेली आहे। बऱ्याच कालावधी त्यांनी इथं व्यतीत केलेला आहे। होऊ शकतं घटनेमध्ये जे काही कलम लावलेले आहेत त्याचं लिखाणसुद्धा याच बंगल्यात बाबासाहेबांनी केलेलं आहे। आणखी विशेष सांगायचं म्हणजे तत्कालीन भारताचे पहिले गृहमंत्री सन्माननीय सरदार वल्लभभाई पटेल ते सुद्धा बाबासाहेबांना भेटायला याच बंगल्यामध्ये आलेले होते असा एक इतिहास सांगत आहे। त्यासाठी ही आमच्यासाठी एक ऐतिहासिक वास्तू आहे। आम्ही सध्या या वास्तूमध्ये
राहत आहोत। याच्यानंतर ह्याच्या बाजूला आणखी एक 7 नंबर बंगला आहे, 8 नंबर बंगला आहे। पीएचची स्थापना झाल्यानंतर 8 मध्ये बाबासाहेबांनी आर्ट्स आणि कॉमर्सचे कॉलेज आणि त्यांच्या प्राध्यापकांची राहायची व्यवस्था इथेच केलेली होती। हा सर्व परिसर ब्रिटिशकालीन असल्यामुळे इथलचं भव्य दिव्य वातावरण, शांत वातावरण, मोठमोठे असलेले लॉन, बंगले बाबासाहेबांच्या आवडीचे होते, म्हणून त्यांनी या जागेला प्राधान्य दिलेलं होतं आणि त्यांचं वास्तव्य इथं लाभल्यामुळे यावर्षी इथे महासमितीतर्फे उत्सव जयंती मोठ्या उत्साहात इथं साजरी करण्यात येणार आहे। आपलं नाव? माझं नाव सुधीर वसंतराव खैरे, मी ह्याच बंगला नंबर 9चा एक सध्याचा रहिवासी आहे। मी शिवराम जाधव यांची मुलगी आहे, लहान कन्या, लहान कन्या आहे। माझे वडील, माझ्या वडिलाचं नाव पूर्ण शिवराम आनंदराव जाधव आहे। माझे वडील बाबासाहेबची फार सेवा करत होते। माझे वडील बाबासाहेबच्या इथे म्हणजे आमच्या घरी येऊन गेलेले, 2 दिवस राहिलेले आहे। कार्यालय होते आमच्या इथे, इथे छोटं कार्यालय होतं। बाबासाहेब मुंबईहून नेहमी यायचे, तर नेहमी आमच्या इथे उतरायचे आणि नाही तर 9 नंबरमध्ये उतरायचे। आणि ज्यावेळेस बाबासाहेब ते फारच हे करत होते, कारण माझ्या वडिलांची परिस्थितीच अशी होती की बाबासाहेब त्यांना खूप हे करत होते। आणि कॉलेजमध्येच माझ्या वडिलांना हे करून त्यांनी बाबासाहेबची सेवा केली, खूप सेवा केली। आमच्या इथे नेहमी बाबासाहेब म्हणजे कधीही यायचे मुंबईहून, तर आमच्याकडे इकडे उतरायचे। वडिलांना म्हणजे काहीच असं हे नव्हतं, तर त्यांनीच माझ्या वडिलांना सायकल वगैरे तेच हे करून दिलेली आहे। बाबासाहेब जेव्हा इथे यायचे तर माझे वडील त्यांचं ऑफिस वगैरे इथंच बसायचे, इथं त्यांचं नाश्ता म्हणा, जेवण, तर माझे वडील त्यांना स्वतःवर द्यायचे। माझे वडील त्यांची सेवा चांगली करायचे। हे माझे वडील शिवराम जाधव, आत्ता मागच्या वर्षी 16 डिसेंबर 2021ला त्यांचे निधन झाले। बाबासाहेब संग ते नेहमी राहायचे कॉलेजमध्ये, त्यांनी सेवा वगैरे भरपूर केली। बाबासाहेब जिथं जिथं जायचे माझे वडील त्यांच्या संग नेहमी छत्री वगैरे घेऊन जायचे। आणि माझे वडील बाबासाहेबांचे पहिल्यांदाच शिपाई म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि त्यांचं काम पण त्यांना म्हणजे चांगलं हे अवॉर्ड वगैरे। आणि जेव्हा 6 डिसेंबर 1956 साली त्यांना जेव्हा बातमी कळाली की बाबासाहेब गेले, तर माझे वडिलांना एकदम असं खूप मोठा धक्काच बसला। त्यांना असं हे काय करायचं काय असं सुधारण्याचं नाही। मग त्यांचे कॉलेजमध्ये जे मित्र होते, मला तर त्यांचं नाव नाही लक्ष, मग त्यांनी म्हणले की बाबा मलाही घेऊन चला मुंबईला। माझ्या वडिलांना घेऊन गेले, ज्या गाडीत बाबासाहेबांची अंतिम यात्रा निघत होती, तर माझे वडील तिथंच होते त्यांच्या बाजूलाच। ह्याच घरात म्हणजे त्यांचं ऑफिस होतं। जेव्हा म्हणजे मुंबईहून ते कधीही यायचे तर ते इथे यायचे कामानिमित्त, इथं काही काम करून ते एक 1-2 तास बसायचे आणि आरामसुद्धा करायचे। मग इथून गेल्यानंतर कॉलेजला वगैरे माझे वडील चल शिवराम मेरे साथ कॉलेजला घेऊन जायचे। खैरी ग्रामपंचायत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी खैरी ग्रामपंचायतचे सरपंच बंडू उर्फ मुरेश्वर कापसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत जल्लोषात ही जयंती साजरी करण्यात आली, तर यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। खैरी ग्रामपंचायत येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी खैरी ग्रामपंचायतचे सरपंच बंडू उर्फ मुरेश्वर कापसे यांनी बाबासाहेबांच्या
यांच्या प्रतिमाला माल्यार्पण करत मानवंदना दिली. जयंतीनिमित्त उपसरपंच विनायक रघाटे, सदस्य दिलीप ठाकरे, नथ्थू ठाकरे, हृदय सोनवणे, दिनेश मानकर, विजया शेंडे, प्रीती मानकर, सुजाता डोंगरे, माया कानफाडे, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर, विद्यानीत नवरे व गावातील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच बंडू कापसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आज डॉक्टर बाबासाहेबांची 131वी जयंती सर्व मला वाटते की सर्व जगामध्ये ही साजरी केली जाते. त्याचं कारणच असं काय, डॉक्टर बाबासाहेब यांनी मानवी हक्काचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्र कायदे पंडित आणि राजनीती तज्ज्ञ लेखक समाज सुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानांचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंगला तोडगा महायोद्धा अपेक्षिताच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा अस्पृतता मिटवण्यासाठी चंदन परीच आपला जीवन झिजवणारे आपल्या बांधवाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना मानव महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आज वंदन करतो. आणि आज मोठ्या थाटामाटाने अख्ख्या भारतामध्ये त्यांची ही जयंती म्हणजे जन्मदिवस त्याचा आपण साजरा करीत असतो. आणि ह्या पहिले मी आपल्याला सांगितलेस की सगळ्या जगामध्ये जो त्यांनी संविधान लिहिलेलं आहे ते संविधान खरखुरच आपला भारत देशाच्या व्यतिरिक्त इतर काही सगळे जगात देश आहे. त्यांनी या संविधानाला एवढं महत्त्व दिलं आणि त्याच संविधानावर आज आपण भारताचा पूर्ण कारोबार चालतो. VKB न्यूज साठी कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. रामटेक येथे जगातील सर्वात मोठे लोकशाहीची राज्यघटना लिहिणारे शिल्पकार ज्ञानसूर्य महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 131व्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौक येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राजू हटवार यांनी बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकण्याकरता पुस्तके देखील ठेवली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौक रामटेक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण कर अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विवेक तोतडी, राजेश ठाकरे, संजय बीस मोगरे, उज्ज्वला धमगाय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. यावेळी चंद्रमणी धमगाय, ज्ञानेश्वर ढोक, रजत गजबिये, डॉक्टर विशाल कामदार, ऍडव्होकेट आनंद गजबिये, राजू हटवार, बंधू चव्हाण, रवींद्र नारनवरे, जयेश्वर गजबिये, अरविंद अंबागडे, प्रकाश उइके, श्रीकांत बागडे, तिलक डोंगरे इत्यादींनी मोमबत्ती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तर राजू हटवार यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तके वाचन करण्याकरता ठेवली होती. यावेळी प्रामुख्याने ममता राऊत, निर्मला धमगाय, सिंधू गोंडाने, कुष्मा अबांदे, प्रणकिता राऊत, प्राजू अंबांदे, नंदिनी रहाटे, निपुल रहाटे, वसुंधरा रहाटे, आयुषी धमगाय आदींची उपस्थिती होती. आज आमच्या वार्डात आंबेडकर वार्ड येथे 131वी जयंती आम्ही एक अगदी उत्साहाने साजरी करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेले जेवढं काही आहे त्यांनी सांगितले, आता तर मला तरी असं वाटते की तरुणांनी ते समोर ठेवून त्यांचा जो गाडा आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या तीन या ब्रीज वाक्याला धरून त्यांनी चालावं. आणि पुन्हा एकदा मी माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते. आणि आंबेडकरांनी म्हटलं आहे की माझ्या गाडा जो आहे तो तरुण व्यक्तीने समोर न्यावं. ते म्हणायचे की जे माझ्या उर्वरित जे कार्य आहे ते आता तरुणांनी तुम्ही सांभाळा. नाम मैत्रीपूर्ण जयभी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त मी सर्वांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद सगळ्यांना. मैत्रीपूर्ण जयभी. ही वॉज बिकॉज वी आर बिकॉज ही वॉज. ते होते कारण
आपण आहोत. तर आपल्याला सगळ्यांना त्यांच्या जीवनातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. जर आपण जातीयतेचा चष्मा काढला तर सगळेच त्यांच्याकडून नक्कीच काही ना काही भारताचे घटनाकार आहेत, वेगवेगळ्या म्हणजे तिघ्या त्यांनी शिकलेल्या आहेत. तर आपण नक्कीच काहीतरी त्यांच्याकडून सगळ्यांनी शिकलेलं. माझ्या मैत्रीपूर्ण जयजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळालं आणि इतर गोष्टीचे अधिकार मिळालं. त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्याबद्दल जितके पण बोलू तेवढं कमच आहे. ते घटनाकार आहेत आपल्या भारताचे. VKB न्यूज साठी रामटेक वरून सुषमा मर्जीव यांची रिपोर्ट. औरंगाबाद शहरातील सकल जैन समाजातर्फे 14 एप्रिल रोजी भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील पैठण गेट येथून मुख्य वाहन रॅलीला प्रारंभ झाला असून राजा पार्क जैन मंदिरापर्यंत महावीर भवन ते महावीर स्तंभ पर्यंत वाहन रॅली काढण्यात आली. यात वर्धमान स्थानकावासी जैन युवा मंडळ, गुरु मिश्री युवा मंडळ तसेच नमो युवा महिला मंडळ याची वाहन रॅली काढण्यात आली. तर भगवान महावीर जन्म कल्याण 8 दिवसापासून चालत आलेल्या कार्यक्रमाचे देखावे या रॅलीमध्ये होते. यावेळी पुरुषांसोबत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग बघायला मिळाला. त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता अशी माहिती सकल जैन समाज जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. त्रिशला माताने 14 स्वप्न देखले. 14 स्वप्न में जन्म भगवान महावीर का हुआ, उसका हमने जन्म कल्याणक महोत्सव मना रहे थे. इसीलिए हमने झांकी बनाई है जन्म कल्याणक महोत्सव की, भगवान महावीर के जन्म कल्याणक महोत्सव की. त्रिशला नंदन वीर की जय, बोलो महावीर की. त्रिशला नंदन वीर की जय, बोलो महावीर की. भगवान महावीर भगवान का क्या संदेश, भगवान महावीर का क्या संदेश. महाराष्ट्रातच बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. तर बुलढाण्यात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली असून गांधी भवन मैदानात त्रिशरण पंचशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी फटाक्याची आतिषबाजी बघण्यासाठी बुलढाणा शहरातील असंख्य आंबेडकरी जनता एकत्रित आली होती. सर्व उपस्थित उपासिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जल्लोष साजरा केला. VKB न्यूज साठी बुलढाणावरून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. पुन्हा एकदा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.